गुड मॉर्निंग पाचवी तबानो आपला काय चालू होता नंबर 2 प्रकरण नंबर पृथ्वीचे फिरणे यामधला आपला लास्ट पॉइंट राहिलेला आहे तो म्हणजे काय तर बघा नंबर 9 वर तर हा हे नेहमी लक्षात ठेवा पृथ्वीच्या परिवर्तनामुळे दिन व रात्र होतो पृथ्वीच्या परिवर्तनामुळे म्हणजे जे फिरते हा स्वतःभोवती त्याच्यामुळे दिवस व रात्र होतो आणि पृथ्वीच्या कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते जो पृथ्वीचा कललेला अक्ष आहे आणि परिभ्रमण यामुळे काय होतं पृथ्वीचे सॉरी ऋतुचक्र होते तर बघा बाळांनो आपण काय शिकलो होते तक्ता पृथ्वीच्या परिवर्तनामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात पृथ्वीच्या परिवर्तनामुळे दिवस व रात्र होतात ओके पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात जसं की आता आपण पाहिलेलं आहोत तर कशामुळे पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा जो कललेला अक्ष आहे आणि पृथ्वी जी परिभ्रमण करते त्यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात ओके त्यानंतर चंद्राच्या पृथ्वी भोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात चंद्राच्या कशामुळे पृथ्वी भोवतीच्या जे परिभ्रमण असते त्यामुळे आपल्याला काय दिसतात चंद्राच्या कला दिसतात त्यानंतर एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात एका अमावस्यापासून ते पुढच्या अमावस्येपर्यंतचा हा जो महिन्याचा कालावधी असतो 29 दिवसाचा हा त्याला काय म्हणायचं बाळांनो चंद्रमास आणि चंद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो काय असतो बाळांनो हा किती दिवसाचा असतो 28 ते 30 दिवसाचा असतो पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील 15 वेळा हा 15 वड्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि अमावस्येच्या शेवट होणाऱ्या 15 वड्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि चंद्रमासातील दिवसातील या दिवसांना काय म्हणायचं तिथी म्हणतात तर बघा आणि एकदा सांगतो बाळांनो तुम्हाला आपण काय काय सांगितलं ते पृथ्वीच्या परिवर्तनामुळे पृथ्वीवर काय होता दिवस व रात्र होतं पृथ्वीच्या परिवर्तनामुळे काय होतं पृथ्वीवर दिवस व रात्र होता त्यानंतर पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण करणे आणि पृथ्वीचा जो कललेला अक्ष आहे यामुळे काय होते ऋतू पृथ्वीवर काय होता ऋतू होतात कशा कशामुळे बाळांनो तर पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते परिभ्रमण करते यामुळे तसेच पृथ्वी काय करते पृथ्वीचा जो कललेला अक्ष आहे यामुळे पृथ्वीवर काय होतात ऋतू होतात त्यानंतर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला काय होतो चंद्राच्या कला दिसतात चंद्र काय करतो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो होय ना आणि त्यामुळे त्याच्या परिभ्रमणामुळे आपण इथून त्यांच्या कला चंद्राच्या कला पाहू शकतो ओके तर बघा एका अमावस्यापासून ते पुढच्या अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे त्याला चंद्रमास म्हणायचं हा चंद्रमास म्हणायचं एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्यापर्यंत जो काळ असतो त्याला चंद्रमास म्हणायचं तर बघा बाळांनो आणि हा चंद्रमास सुमारे किती 28 ते 30 दिवसाचा असतो हा चंद्रमास किती असतो 28 ते 30 दिवसाचा असतो कळालं त्यानंतर पौर्णिमेला शेवट होणाऱ्या हा काय होतो पौर्णिमेला शेवट होणार अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत जो शेवट होणाऱ्या चंद्रमासातील 15 दिवस जे असतात हा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हा अमावस्या चालू पौर्णिमेपर्यंत शेवट होणाऱ्या जे दिवस असतात जे 15 दिवस असतात त्यांना शुक्ल पक्ष म्हणायचं त्यांना काय म्हणायचं शुक्ल पक्ष म्हणायचं आणि त्यानंतर अमावस्य पौर्णिमेला चालू होणाऱ्या परंतु अमावस्येला शेवट होणारे जे 15 दिवस असतात त्यांना काय म्हणायचं बाळांनो कृष्ण पक्ष म्हणायचं ओके आणि हे चंद्रमासातील जे सर्व दिवस आहेत यांना काय म्हणायचं बाळांनो तिथी म्हणतात त्यांना काय म्हणायचं तिथी म्हणायचं ओके तर बाळांनो अशा पद्धतीनं आपला जो 2 नंबर प्रकरण आहे पृथ्वीचे फिरणे हे पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे ओके तर बाळांनो तुम्ही हा स्वाध्याय घरी पूर्ण करायचा आहे ओके तर बाळांनो ह्यामध्ये जर काही काम असेल स्वाध्यायामध्ये जर कुठलं क्वेश्चन आडला असेल तर मला जरूर काय करा स्टडी बॅचला विचारावा ओके तर बघा बाळांनो त्या अगोदर तुम्ही हे 2 काय लिहायचं आहे कॉलम लिहायचं आहे
ते तक्ते दिलेले आहे ते लिहायचं आहे आणि हे सुद्धा लिहायचं आहे हा तक्ता सुद्धा काय सांगितलं अनिता ऐका घरचा अभ्यास हा तक्ता लिहायचा आहे हां ही दोन तक्ते लिहायचे आहे आणि त्यानंतर सोडवायला चालू करायचं ओके तर बाळांनो तर हे तक्ते लिहून झाल्यानंतर सॉरी हा स्वाध्याय नंतर चालू करा हे तक्ते झाल्यानंतर मी फळ्यावर काहीतरी एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेला आहे हां जे आयएमपी आहेत एका वाक्यात आहेत काय होतं एग्जामला हे पडतात परीक्षेला तर हे असे प्रश्न काय येतात रिकाम्या जागा येतात जोड्या लावल्या येतात किंवा एका वाक्यात येतात ओके तर बाळांनो जसं मी फळ्यावर दिलेला आहे ते लिहून घ्यायचं आहे ज्यादा प्रश्न आहे हां ज्यादा प्रश्न किंवा एक्स्ट्रा प्रश्न घ्या एक्स्ट्रा क्वेश्चन ओके एक्स्ट्रा क्वेश्चन आहे लिहून घ्या हे तर बघा पहिल्यांदा मी काय सांगितलं आहे पृथ्वी स्वतः भोवती कोणत्या दिशेने फिरते रे बघा लिहून घ्या हे तर पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने फिरते पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने फिरते ओके तर लिहून घ्या आयएमपी क्वेश्चन आहे हा ओके पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने फिरते 365 दिवसाचे एक वर्ष कोणाच्या दिनदर्शिकेत धरतात बघा शिकवले काय तुम्हाला तर 365 दिवसाचे एक वर्ष ग्रेगेरियन पद्धतीच्या हा दिनदर्शिकेत धरतात ग्रेगेरियन बघा रिकाम्या जागेला क्वेश्चन पडणार आहे हा दक्षिण गोलार्ध पुढचा क्वेश्चन दक्षिण गोलार्धात दिन मोठा कधी असतो रे दक्षिण गोलार्धामध्ये तर बघा दक्षिण गोलार्धात 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात काय असतो दिन मोठा असतो या काळात काय असतो दिन मोठा असतो त्यानंतर उत्तर गोलार्ध रात्र मोठी कधी असते रे तर उत्तर गोलार्धात उत्तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च हां या काळात काय असते रात्र मोठी असते दक्षिण गोलार्धात कधी असते 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दिवस मोठा असतो आणि उत्तर गोलार्धात 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात रात्र मोठी असते लक्षात ठेवा त्यानंतर दक्षिण उत्तर आहे मुख्य ऋतूंची नावे लिहा मुख्य ऋतूंची नावे कोणती कोणती आहे मुख्य ऋतूंची नावे उन्हाळा पावसाळा हिवाळा ही मुख्य ऋतू आहे आपल्या पृथ्वीवर उन्हाळा पावसाळा हिवाळा ही मुख्य ऋतू आहे आणि सहा ऋतूचक्र कोणते रे बाळांनो सहा ऋतूचक्र सांगा वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र आहे कुठले कुठले आहे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र आहे ओके बाळांनो लिहून घ्या व्यवस्थित पद्धतीनं काही अवघड नाही यामध्ये आणि पाठांतर करायचं आहे हे सर्व ओके स्वाध्याय लिहायचा आहे आणि पाठांतर करायचं आहे यावर टेस्ट सुद्धा होईल ओके बाळांनो तर अशा पद्धतीनं आपले क्वेश्चन संपलेले आहेत आणि त्यानंतर पृथ्वीचे फिरणे हे प्रकरण सुद्धा संपलेलं आहे तर जसं की मी तुम्हाला अभ्यास सांगितलेला आहे पहिला हा तक्ता लिहा की आकृत्या सर्व काढलेल्या आहात तुम्ही ओके जे काढले नाही ते परत काढा हा तक्ता लिहायचा आहे मी लिहून दिलेला होता फळ्यावर हे लिहायचं आहे त्यानंतर हे दोन तक्ते लिहायचे आहे त्यानंतर एक्स्ट्रा क्वेश्चन लिहायचे आहे हे आणि त्यानंतर स्वाध्याय कम्प्लीट करून पाठांतर करायचं आहे ओके कळलं बाळांनो तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया जर काही शंका असेल जर काही कळलं नसेल तर पुन्हा मला शरीराच्या विचारा ओके थँक्यू